सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज 19 एप्रिल वार शुक्रवार दुपारनंतरचे आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी परभणी जिल्ह्यातून ताजी बातमी आलेली आहे, तर परभणी जिल्ह्याची ताजी बातमीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विनंती आहे मित्रांनो आपल्या सर्वांना की आपण जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर पण नक्कीच करा. चला तर शेतकरी मित्रांनो, तुमचाही जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या ताज्या बातमीला. एकदा पावते दाखवतो आणि नंतर तुम्हाला बाजारभाव आणि परभणीची बातमी. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पावती स्क्रीनवर आहे. 7655 पर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, मानवतची कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत 7610 पर्यंतची पावती आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समितीची पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतच 7605 पर्यंतची पावती आहे. मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून लक्षात आलेली आहे की बरेचसे व्यापारी हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निव्वळ लुटताना दिसत आहे. खूप कमी दराने कापूस खरेदी करताना दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत 7580 पावती आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती या ठिकाणी 75 क्विंटल कापसाची आवक होऊन आज या ठिकाणी 7200 पर्यंतचाच दर मिळाला. त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा लोकल कापूस 1390 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7465 पर्यंतचा दर मिळाला. त्यानंतर मित्रांनो, बातमी बघू आपण. परभणी जिल्ह्यात कापूस दरात घट. सेलू बाजार समितीत 5900 ते 7675 रुपये दर मिळताना दिसत आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील सेलू मानवत बाजार समितीमधील कापसाच्या दरात घट सुरू आहे. किमान दर 6000 तर कमाल दर 8000 खाली गेले आहे. बुधवारी तारीख 17 सेलू बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल किमान 5900 ते कमाल 7675 रुपये तर सरासरी 7650 रुपये दर मिळाले. परभणी जिल्ह्यातील कापूस खरेदी हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मागील काही दिवसापासून बाजार समितीमध्ये 15 ते 20% फरदड कापसाची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे किमान व कमाल दरात परत घसरण झाली आहे. कापसाच्या बाजारात तेजी येऊन दर सुधारतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या वेचणीच्या दर्जेदार कापूस अद्याप विक्री केलेला नाही. परंतु मागील महिन्यात दर 8500 गेले, परंतु 8500 रुपयाच्या आतच राहिले. जेमतेम आठवडोभर 8000 रुपये दर मिळाले, परंतु त्यानंतर दरात घट सुरू झाली. सेलू बाजार समितीत प्रतिदिनी 1500 ते 2000 क्विंटलची आवक कापसाची होत आहे. मंगळवारी तारीख 16 कापसाला प्रति क्विंटल किमान 5800 ते कमाल 7800 रुपये तर सरासरी 7655 रुपये दर मिळाले. सोमवारी तारीख 15 प्रति क्विंटल किमान 6500 ते कमाल 7780 तर सरासरी 7000 पुढे दर मिळताना दिसत आहे. मित्रांनो, सध्या आवक होत असलेल्या कापसात 15 ते 20% फरदड आहे. दरातील तेजीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी चांगले प्रतीची कापूस साठवून ठेवलेला आहे. रुईच्या गाठींना मागणी कमी झाली आहे. मागील काही दिवसापासून दर कमी झाले आहेत. मे अखेरपर्यंत कापूस खरेदी सुरू राहील. राजीव वाघ, सचिव बाजार समिती, सेलू जिल्हा, परभणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद.